जिद्दीच्या बळावर शेतकरी माळरानावर देखील नंदनवन फुलवू शकतो. दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावातील उजाड माळरानावर शेतकऱ्यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे आणि या गौडवाडीच्या डाळिंबाला युरोपमधून सुद्धा मागणी आहे. पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट. लाल गुलाबी रंगाच्या डाळिंबांनी लगडलेली ही बाग पहा. ही डाळिंबांची बाग कायम दुष्काळी ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील गौडवाडीत फुलली आहे. ही डाळिंब युरोप आणि अमेरिकेत निर्यात होतात. दुष्काळी भाग असल्यानं गौडवाडी शेतात काही पिकत नव्हतं. स्थानिक शेतकरी रोजगारासाठी ऊसतोड मजूर म्हणून भटकंतीचं आयुष्य जगत होते. काटेबाभळीनं परिसरातील माळरानं माजली होती. या माळरानावर कधीच काही पिकणार नाही असं समजून सगळ्यांनीच आशा सोडून दिली. पण 5 वर्षांपूर्वी बुद्धेहाळ तलावात पाणी आलं आणि परिसरातलं चित्रच पालटलं. शेतकऱ्यांनी माळरानावर डाळिंबाच्या बागांची लागवड केली आहे. पाण्याचं अगोदर नियोजन कसं आहे, ते पिलं पाणी नव्हतं आमच्या गावाला. आमदार साहेबांनी टेंबूचं पाणी आणलं. टेंबूचं पाणी आणल्यानंतर मुदाळ तलावात आणून सोडलं. मुदाळ तलावात आणून सोडल्यानंतर लोकांनी तीच पाणी उचलून शेतीला वापर करायला चालू केलं. माळरानावर शेती करणं सोपं नव्हतं. पहिल्यांदा माळरानावरील दगड काढले, जवळच्या प्रकल्पातून गाळ आणून तो माळरानावर टाकला. शेतकऱ्यांनी घाम गाळून माळरानावर मशागत केली. जवळपास 600 एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली. सध्या या डाळिंब बागांमधून अव्वल दर्जाची डाळिंब निघत आहेत. पहिल्यांदा मशीनने फोडली, जेसीबीच्या दोऱ्यानं फोडून ट्रॅक्टरनं बाहेर माल काढून मजुराकडं परत आम्ही काय केलं, भुदाळ तलावाला गाळ आणून ह्या शेतीला घातलेला आहे आणि परत आम्ही डाळिंब्याच्यावर लावले. वार्षिक कमीत कमी आमचं नाही म्हणलं तर 50 लाख रुपये खर्च होतो आहे. मजूर, औषध, बाकीचं इतर हार्वेस्टेड आणि आम्हाला 1.5-1 लाख रुपये नफा राहतो यातनं. 1.5 कोटी आम्हाला नफा राहतो यातनं. गौडवाडीच्या डाळिंबांनी कमाल केली आहे. गावातल्या लोकांची भटकंती आता थांबली आहे. गावचं अर्थकारण बदललंय. डाळिंबाच्या बागांमधून गावकऱ्यांचा घर गाडा चालू लागलाय. डाळिंबांनी अनेकांच्या संसारात गोडवा आणलाय. कोट्यावधी रुपयांची उलाढाल शेतकऱ्यांनी केली आहे. साहेब, आमची जवळजवळ 10 एकर बाग आहे आता युरोपची आणि बाहेरच्या देशात जात आहे एक्सपोर्ट. बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होते आणि एक डाळिंब कमीत कमी 500 ते 600 पतोर, एक डाळिंब कमीत कमी 50 ते 60 रुपये जाते. हे बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होते. आमच्या शेतात कमीत कमी ते 30-35 मजूर राहते कायम चालू जायला. गौडवाडी हे ऊसतोड करणाऱ्या मजुरांचं गाव अशी ओळख निर्माण झाली होती. पण आता गौडवाडी हे डाळिंबाचं गाव म्हणून नावारूपाला आलंय. गौडवाडीच्या शेतकऱ्यांनी कष्टाच्या जोरावर केलेली कमाल इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.